आजचा जो कार्यक्रम आहे, आता आपल्याला माहिती आहे की गुजरातमध्ये इलेक्शन लागलं आहे 9 आणि 14 डिसेंबर. त्या संदर्भात आम्ही नालासोपाराची म्हणजे वसई तालुक्याचे जे गुजराती लोक आहेत त्यांना आम्ही एक आवाहन करतो की तुम्ही गुजरातच्या त्या इलेक्शनसाठी तुम्ही धावा तिकडे आणि नरेंद्र मोदीला साथ द्या म्हणजे देशाला साथ द्या. त्यासाठी आम्ही लोकांना आज आवाहन करणार आहे की तुम्ही ज्याची जे इच्छुक लोक असतील त्यांनी आम्हाला त्यांची यादी द्यावी. त्या हिशोबाने आम्ही त्या लोकांची यायची जायची तिकडे व्यवस्था करणार आहोत. त्यासाठी आम्ही आजच्या गुजराती संमेलन ठेवलेलं आहे. आज माझा अप्रॉक्सिमेटली असा अंदाज आहे की 500 लोक जमतील इकडे. आमच्या अंदाजित मी तुम्हाला सांगतो की आज वसई तालुक्यामध्ये जवळपास 25 ते 27% गुजराती लोक आहेत. गुजरातचे वॉटर इथे माझ्या हिशोबाने जास्त नसेल तरी 25,000 वॉटर्स असेल. नक्कीच ते आमच्याकडे त्यासाठीच आम्ही संमेलन घेतलं आहे की तुम्ही या आणि आम्हाला सांगा की आम्हाला जायचं आहे गुजरातला आणि त्यासाठी आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी जाण्यायेण्याची आम्ही 100% व्यवस्था आम्ही करणार म्हणजे करणार. भारतीय जनता पार्टी नालासोपारा शहराच्या वतीने आज गुजराती समाजाचं संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. गुजरातची निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत आणि जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त गुजराती समाजाचे मतदार या नालासोपारा विरार वसईमध्ये राहतात. त्याच्यातले बरेचसे लोक इथे आहेत की ज्यांचे मतदार यादीमध्ये नाव महाराष्ट्रात असून गुजरातमध्ये आहे. त्यांना मी ह्या निमित्ताने सगळ्यांना विनंती केली की आपण गुजरातमध्ये जा आणि तिथे मतदान करा. ह्यासाठी आणि आपले नातेवाईक वगैरे सांगा, त्यांनाही मतदान करायला सांगा. जे इथे ज्यांच्या मतदार यादीमध्ये नाव आहे त्यांनी आपल्या नातेवाईकाला आपल्या मित्रपरिवाराला सांगावं की गुजरातमध्ये आपण मोठ्या संख्येने मतदान करावं आणि भारतीय जनता पार्टीला करावं हे सांगण्यासाठी आणि एक दिवाळीचं स्नेह मिलन म्हणून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. काय वाटतं गुजरातचं इलेक्शन? गुजरातच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टी 150 पेक्षा जास्त जागेवर निश्चितपणे निवडून येणार. सूरत में रहते, वडोदरा में रहते, जहां जहां पे रहते, कच्छ में रहते, जैसे कच्छ वाले भाई साहब ने अभी भाषण किया यहाँ पे, जहां पे भी रहते हैं आप उनका लिस्ट बनाइए, उनको बोलिए कहाँ पे है. आप यहाँ से 10 दिन के लिए, 5 दिन के लिए, 15 दिन के लिए जरूर जाना है आपको और जाके अपने क्षेत्र में अपने कार्य, जो अपनी गली है, कॉलोनी है, सिटी है, शहर है, आपको मोदी जी के लिए, अपनी भाजपा के लिए, आपके खुद के लिए, अपने गुजरात के विकास के लिए, कि आने वाली विकास और रफ्तार से होना चाहिए, क्योंकि मोदी जी ने विकास के लिए वोट मांगा है पूरे भारत से. विश्व के नेता है हम. अगर महाराष्ट्र में मोदी के लेबल लेके, मोदी का चेहरा लेके अगर महाराष्ट्र में वोट मांगते हैं, हरियाणा में, गुजरात में, राजस्थान में, पश्चिम धर के लिए यहाँ मैं महाराष्ट्रीयन हूँ, हमारा राजेंद्र सिंह ठाकुर उत्तर प्रदेश से बिलोंग करते हैं, वैष्णव जी राजस्थान से, कभी इकट्ठे कभी नहीं हुए. इसलिए मैं आप सभी का तहे दिल से हार्दिक अभिनंदन करता हूँ. हार्दिक